सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला, शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करून द्या. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी एज्युकेशन या यूट्यूब चॅनेलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो बघा, संविधान सभा स्थापना व कार्य या टॉपिकवर, जे पॉलिटीचा टॉपिक आहे बघा, याच्याजवळ आपण 50 क्वेश्चन पाहणार आहे, जेणेकरून तुमचा हा टॉपिक जो आहे तो क्वेश्चनद्वारे कम्प्लीट होईल. ओके, तर पहा पहिला क्वेश्चन आहे, खालीपैकी कोणता प्राणी घटना समितीत निशाणी म्हणून स्वीकार किंवा स्वीकृत करण्यात आला होता? तर कोणता होता? हत्ती. ओके, त्यानंतर एकच पक्ष असलेल्या देशात, दुसरा क्वेश्चन आहे बघा, एकच पक्ष असलेल्या देशात घटना समिती ही एक पक्षीय संस्था होती. घटना समिती म्हणजे काँग्रेस व काँग्रेस म्हणजे भारत. घटना समितीबद्दल अशी टीका खालपैकी कोणत्या व्यक्तीने केली होती? बघा, पर्याय पहिलं विस्टन चर्चिल, दुसरं गॅनवेल ऑस्टिन, तिसरं आहे पंडित ठाकूरदास भार्गव, चौथं आहे बी एन राव. तर कोणी केली होती टीका? ही ग्रॅनवेल ऑस्टिन यांनी केली होती. त्यानंतर तिसरा क्वेश्चन बघा, खालीपैकी योग्य विधाने निवडा. पर्याय बघा, 22 जानेवारी 1947 रोजी संविधान सभेने उद्दिष्टांचा ठराव संमत केला होता. ओके, ब बघा, संविधान सभेच्या उद्दिष्टांचा ठराव मोतीलाल नेहरू यांनी मांडला होता. क बघा, 24 जुलै 1947 रोजी संविधान सभेने भारताच्या राष्ट्रध्वजात स्वीकृती दिली होती. पर्याय योग्य वळ काय सांगितलं होतं बघा. ओके, तर याच्यातलंय बघा, याच्यामध्ये उद्दिष्टांचा नेहरूंनी मोतीलाल नेहरू नव्हते न मांडला. ओके, हे लक्षात ठेवा. आणि हे पण विधान क चुकीचं आहे, याच्यातलं जे फक्त बरोबर आहे ते कधी 22 जानेवारी 1947 रोजी संविधान सभेने उद्दिष्टांचा ठराव हा मांडला होता. तिसऱ्याचं पहिलं बरोबर आहे. ओके, ओ त्यानंतर चौथा क्वेश्चन बघा, घटना समितीत 296 सदस्यापैकी अनुक्रमे हिंदू व मुस्लिम सदस्यांची संख्या किती होती? ओके, तर पर्याय बघा, पहिलं 273 याच्याने केली हिंदू व मुस्लिमची संख्या विचारली बघा, 296 पैकी. दुसरं आहे 163 80, 250 60, चौथं आहे 180 63. याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे दुसरं, 163 काय होते? हिंदू होते, त्याच्यामध्ये 80 हे मुस्लिम सदस्य संख्या होती. त्यानंतर पाचवं बघा, भारत व पाकिस्तानची फाळणी झाल्यामुळे संविधान सभेत संस्था जे संस्थानिक होते बघा, सदस्य संख्या 93-70 इतकी झाली. यापैकी सर्वाधिक सदस्य म्हणून कोणत्या संस्थानातून नामनिर्देश करण्यात आले? पर्याय बघा, पहिलं मैसूर, दुसरं ग्वाल्हेर, तिसरं त्रावणकोर आणि चौथं आहे पतियाला. याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे मैसूर संस्थानामधून सर्वाधिक सदस्य निवडून आले होते. ओके, त्यानंतर सहावं बघा, खालील विधानांचा विचार करा. विधानं दिले ते दिले त्यापैकी योग्य सुद्धा विचारले बघा, विधाने बरोबर निवडा म्हणून सांगितलंय. पहिलं बघा, 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची पहिली बैठक पार पाडली. दुसरं बघा, संविधान सभेच्या पहिल्या बैठकीत मुस्लिम लीगसह एकूण 211 सदस्य हजर होते. तिसरं बघा, या बैठकीत संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद निवडण्यात आले होते. तर वरीलपैकी योग्य विधान निवडा सांगितले, फक्त बरोबर दुसरं, फक्त ब, तिसरं अ व क बरोबर, चौथं आहे वरील सर्व बरोबर. ओके, याच्यामध्ये बघा विधाने योग्य निवडा सांगितले बघा, याच्यामध्ये 211 सदस्य नव्हते, हंगामी म्हणून यांचे निवड नव्हती केली. तर याच्यापैकी कोणतं विधान? फक्त अ नंबरचं. 9 डिसेंबर 1946 रोजी संविधानसभेची पहिली बैठक पार पडली होती. आणि जी हे होते बघा, 22 जानेवारी 1947 रोजी संविधानसभेने उद्दिष्टांचा ठराव मांडला होता, हे लक्षात ठेवा. त्यातलं फक्त सहाव्याचं अ बरोबर आहे. त्यानंतर सातवं बघा, संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची निवड करण्यात आली होती. दुसरं बघा, संविधान सभेचे हंगामी उपाध्यक्ष म्हणून एच सी मुखर्जी यांची निवड करण्यात आली होती. तर हे काय लिहिले, याच्यातले विधान वळ काय सांगितले, कसे आहेत? अ बरोबर एक, ब चूक आहे, नंतर ब बरोबर, अ चूक, दुसरं तिन्ही दोन्ही चूक, तिसरं चौथं आहे दोन्ही बरोबर. याचं जे उत्तर मित्रांनो ते आहे अ बरोबर आहे बघा. ओके, तर संविधान सभेच्या हंगामी अध्यक्ष म्हणून डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची निवड करण्यात आली होती, ब चुकीचं आहे. ओके, त्यानंतर आठवा बघा, 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेत उद्देशपत्रिका मांडली. यामध्ये खालील गोष्टीचा उल्लेख करण्यात आला होता. ओके, जे 13 डिसेंबर 1946 पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्देशपत्रिका मांडली होती बघा, तर खालील उद्योग काय उल्लेख काय असा करण्यात आला होता विचारले, त्यावरून पर्याय वळखायचा आहे. पहिलं बघा, घटनेचे मूलतत्वे व ज्ञान तत्वज्ञान यांचा उल्लेख. दुसरं बघा, भारताच्या इंग्रज राजवटीतील ऐतिहासिक पार्श्वभूमी. आणि काय, संविधान सभेतील सदस्यांच्या कार्यपद्धतीत नियमन. ओके, याच्यामधलं बरोबर किंवा पर्याय योग्य निवडायचं आहे बघा. याच्यामध्ये बघा उल्लेख कसं करण्यात आले, संविधान सभेतील सदस्यांच्या कार्यपद्धतीचे निगम हे बरोबर आहे का? ओके,
ते घटनेचे मूळ तत्व तज्ञाचा उल्लेख नव्हता, इंग्रज राजवटीतील ऐतिहासिक पार्श्वभूमी नव्हती. ओके, त्यानंतर नववं बघा. ओके, नववं बघा. 3 जून 1947 रोजी जाहीर करण्यात आलेल्या माउंट बॅटन योजनेनुसार भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 हा 5 जुलै 1947 ब्रिटिश पार्लमेंटमध्ये सहमत करण्यात आला. या कायद्यानुसार भारत व पाकिस्तान हे दोन राष्ट्र निर्माण करण्यात आली. या कायद्याला कोणत्या दिवशी राज्यसत्तेने मान्यता दिली हे सर्वांना माहीत असं बघा. 18 जुलै 1947 मान्यता भेटली होती आणि 14 आणि 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य भेटलं होतं. ओके, त्यानंतर बघा पुढचं क्वेश्चन. भारत व पाकिस्तान ही दोन राष्ट्र निर्माण झाल्यामुळे भारताच्या संविधान सभेची संख्या सदस्यांची किती झाली होती हे सर्वांना माहीत असेल कदाचित. 299 झाली होती. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा. 11 बघा. संविधान सभेच्या कामकाजासंदर्भात खालीपैकी चुकीची जोडीवळ का सांगितली आपल्याला. ओके, चुकीची जोडीवळ का सांगितले तर 22 जुलै 1947 रोजी राष्ट्रध्वज मान्यता, नंतर 24 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रगीत स्वीकृती, तिसरा आहे 24 जानेवारी 1950 राष्ट्रगान स्वीकृती, चौथं आहे 26 नोव्हेंबर 1950 संविधानात स्वीकृती. चुकीची जोडीवळ का सांगितली याच्यामध्ये. ओके, याच्यामध्ये तुम्ही जर आकडेवारी पाहिली. ओके, जे बघा सर्व राष्ट्रगीताची मान्यता कधी दिली हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. याचं जे चुकीची जोडी बघा मित्रांनो ती आहे 26 नोव्हेंबर 1950 संविधान स्वीकृती दिली होती असं सांगितलं. चुकीचं 1949 दिली होती आणि 26 जानेवारी 1950 पासून लागू झालं होतं. ओके, सर्वांना माहिती आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा. 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना स्वीकृत करण्यात आली होती. या दिवशी संविधान सभेच्या किती सदस्यांनी सह्या केल्या होत्या. ओके, तर किती सदस्यांनी सह्या केल्या होत्या तर 284 सदस्यांनी सह्या केल्या होत्या. त्यानंतर 13 बघा. 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकृत करण्यात आलेल्या मूळ घटनेचे एकूण कलमे, भाग व परिशिष्ट यांच्या अनुक्रमे किती संख्या होती. ओके, म्हणजे याच्यामध्ये एकूण किती कलमे होते, भाग किती होते, परिशिष्ट होते आणि भाग किती व परिशिष्ट किती होते असं विचारलं आपल्याला. ओके, तर तुम्हाला सर्वांना माहिती 395 कलमे होते, 22 भाग होते आणि 8 परिशिष्टे होती. आता 12 आहेत. ओके, त्यानंतर 14 बघा. संविधान सभेचे एकूण कामकाज 2 वर्ष 11 महिने 18 दिवस चालले. 14 क्वेश्चन बघितलं बघा. या कालावधीत संविधान सभेच्या एकूण 11 बैठका पार पडल्या. तिसरं बघा. या दरम्यान मसुदा समितीने मसुद्यावर 114 दिवस काय केलं होतं, काम केलं होतं. यापैकी योग्य विधान ओळखा सांगितले. ओके, याच्यात बघा 2 वर्ष 11 महिने 18 दिवस काम चाललं हे पण बरोबर. या कालावधीत 11 बैठका पार पडल्या आणि या समितीने मसुद्यावर 114 दिवस काम केलं होतं. ओके, हे पण बरोबर आहे, म्हणजे पर्याय नंबर 4 निघतोय. ओके, त्यानंतर 15 क्वेश्चन. या कायद्याने कंपनीच्या राजनैतिक व व्यापारविषयक कार्याची विभागणी करण्यात आली व देशातच प्रथम द्विशासन पद्धतीचा प्रारंभ झाला. ओके, अविधाने. नंतर बघा, यानुसार कंपनीच्या अधीन क्षेत्र ब्रिटिश आधिपत्याखाली क्षेत्र मानण्यात आले. वरीलपैकी कोणते कायदेशी संमत आहे. ओके, असं विचारलं आहे. तर तुम्ही जर 1784 कायदा पाहिला तर यानुसारच बघा या कंपनीची राजनैतिक व व्यापारविषयक कायद्याची विभागणी करण्यात आली व देशात प्रथमच द्विशासन पद्धती लागू करण्यात आली. ओके, हे 1784 पिट्स ॲक्ट आहे. त्यानंतर बघा 16 क्वेश्चन. खालील विधानांचा विचार करा. 2 विधान दिले, त्यापैकी योग्य चूक दोन्ही बरोबर आहे ते पाहिजे सांगितले. 16 बघा. खालील विधानांचा विचार करा. पहिलं बघा विधान. 1934 भारतासाठी संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम मानवेंद्र रॉय यांनी मांडली. दुसरं बघा. 1940 ऑगस्ट ऑफरनुसार ब्रिटिश सरकारने भारताची घटना भारतीयांना तयार करावी हे तत्व प्रथमच मान्य करण्यात आलं. ओके, यापैकी कोणतं बरोबर आहे विचार सांगितले तर दोन्ही बरोबर आहे मित्रांनो, हे दोन्ही विधान एकदम बरोबर आहे. ओके, नंतर 17 बघा. केंद्र प्रशासनाचा पाया खालपैकी कोणत्या अधिनियमाद्वारे घातला गेला. केंद्रीय प्रशासन कोणत्या कायद्यानुसार आलो असं विचारलं आहे. तर पर्याय बघा. चार्टर्ड ॲक्ट 1833, रेग्युलेटिंग ॲक्ट 1773, चार्टर्ड ॲक्ट 1853, बिट्स इंडिया अधिनियम 1784. ओके, याचं जे उत्तर आहे मित्रांनो, रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 द्वारे केलेलं केंद्रीय प्रशासनाचा पाया हा घातला गेला. त्यानंतर 18 बघा. भारत सरकार अधिनियम 1935 प्रमुख वैशिष्ट्य काय. 1935 काय होतं असं विचारलंय. अखिल भारतीय संघ, दुसरं प्रांतीय स्वायत्त, केंद्रामध्ये द्विशासन, चौथं आहे राज्यामध्ये द्विशासन समाप्त. ओके, तर यापैकी पर्याय योग्य विचारलेलं आहे आपला. त्याच्यामधलं बघा, याच्यामध्ये अ बरोबर आहे अखिल भारतीय सेवा, त्यानंतर प्रांतीय स्वायत्तता पण बरोबर आहे,
केंद्रामध्ये द्वि शासनसुद्धा बरोबर आहे आणि राज्यामध्ये द्वि शासनसुद्धा समाप्त हे सुद्धा बरोबर आहे. 1935 कायदा विचारला होता बघा, राखीव सोपी कायदे तुम्हाला याच्यावरून अंदाज येईल. त्यानंतर 19वा क्वेश्चन पहा, संविधान सभेची निर्मिती खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशीवरून करण्यात आली. पहिलं माउंट बॅटन योजना, दुसरं क्रिप्स योजना, तिसरं कॅबिनेट मिशन प्लॅन, राणीचा जाहीरनामा. तर सर्वांना कदाचित माहीत असं कॅबिनेट मिशन प्लॅन आलं होतं बघा क्रिप्स योजनेनंतर, त्यांनी संविधान सभेच्या निर्मितीसाठी ग्रीन सिग्नल दिला होता. ओके, त्यानंतर 21वा क्वेश्चन पहा, कॅबिनेट मिशनच्या शिफारशीनुसार संविधान सभेत एकूण किती सदस्य संख्या असतील असे सांगण्यात आले होते. पुन्हा एकदा क्वेश्चन पहा 20वा क्वेश्चन, खालीपैकी कोणत्या कालावधीत संविधान सभेच्या निवडणुका पार पाडल्या होत्या. ओके, डिसेंबर 1946, 9 डिसेंबर 1947, जुलै ऑगस्ट 1946 आणि जानेवारी 1946. तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो, ते आहे जुलै ऑगस्ट 1946 निवडणुका पार पाडल्या होत्या. 21वा क्वेश्चन पहा, कॅबिनेट मिशनच्या शिफारशीनुसार संविधान सभेत एकूण किती सदस्य असतील असे सांगण्यात आले होते. तर किती सदस्य आले होते, तर 299 पर्याय पहिलं, दुसरं 389, तिसरं 296, चौथं आहे 289. ओके, याचं जे उत्तर मित्रांनो 389 सदस्य आहे. ओके, त्यानंतर बघा 22वा, खालील विधानांचा विचार करा सांगितले. पहिले विधान बघा, संविधान सभेच्या एकूण सदस्यापैकी 296 जागासाठी निवडणुका घेण्यात आल्या होत्या. पहिलं विधान. दुसरं बघा, या निवडणुका एकच संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशील प्रतिनिधित्व पद्धतीने पार पाडल्या होत्या. क बघा, हे सदस्य 1935 कायद्यानुसार स्थापन करण्यात आलेल्या कायदेमंडळातील सदस्याकडून निवडले गेले होते. वरीलपैकी योग्य विधान विचारलेले सांगितले आपल्याला. ओके, तर योग्य विधान जर विधान पाहिले तर सर्वच विधानं एकदम योग्य वाटतात बघा. तर कोणकोणते 296 सदस्य होते, एकल संक्रमण पद्धतीने प्रतिनिधित्व पद्धतीने निवडणुका झाल्या. हे सदस्य 1935 कायद्यानुसार स्थापन करण्यात आलेल्या कायदेमंडळातील सदस्याकडून निवडले गेले होते. ओके, त्यानंतर 23वा बघा, प्रांतामध्ये घेण्यात आलेल्या निवडणुकीसाठी मतदारसंघाचे खाली 3 गटामध्ये विभाजन करण्यात आले होते. बघा, प्रांतामध्ये घेण्यात आलेल्या निवडणुकीसाठी मतदार संघातील खालीपैकी 3 गटामध्ये वर्गीकरण करण्यात आले होते. पर्याय बघा, पहिलं शीख, दुसरं मुस्लिम, तिसरं सर्वसाधारण आणि चौथं आहे ड. तर ओके, याचं जे उत्तर तुम्ही सर्व पाहिले तर सर्वसाधारण पद्धतीने निघतंय बघा. हिंदू मुस्लिम यासाठी सर्वसाधारण मतदार पद्धतीने करण्यात आलं होतं. त्यानंतर 24वा क्वेश्चन पहा, राज्यघटना समिती म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजे भारत संविधान सभेत असे वर्णन केलेले कोणत्या व्यक्तीने केलं होतं बघा. पर्याय बघा, विस्टन चर्चिल, दुसरं जॉन पॉप अलब, तिसरं लॉर्ड विस्काउंट, चौथं आहे ग्रॅनविल ऑस्टिन. तर सर्वांना माहिती आहे ग्रॅनविल ऑस्टिनने केलं होतं. ओके, त्यानंतर पुढचा क्वेश्चन पहा, तर 25वा क्वेश्चन पहा, प्रांतामधील किंवा प्रांतातील 296 जागासाठी घेण्यात आलेल्या संविधान समितीची निवडणूक संदर्भात खाली विधान विचार करा. पहिलं विधान बघा, या निवडणुकीत सर्वसाधारण सर्वाधिक जागा हे काँग्रेस या पक्षाला मिळाले होते. दुसरं बघा, मुस्लिम लीग हा पक्ष दुसऱ्या क्रमांकावर राहिला होता. तिसरं म्हणजे या निवडणुकीत अपक्षांचाही 10 जागेवर विजय मिळवला होता. पर्याय बघा, फक्त बरोबर विचारलं, दुसरं फक्त ब व क विचार. पहिलं काय, अ व ब बरोबर आहे, दुसरं ब व क, तिसरं फक्त अ आणि व क वरील सर्व बरोबर. तर बघा, पर्याय जर तुम्ही पाहिला त्याच्यामधलं पहिलं आहे बघा, ते विधान बरोबर आहे. ओके, पक्षाला जागा काँग्रेस पक्षाला भेटल्या होत्या, त्यानंतर मुस्लिम हा दुसरा पक्ष राहिला होता. हे दोनच विधान बरोबर आहे, म्हणजे पर्याय एकच बरोबर आहे. त्यांनी 26 बघा, घटना समिती कार्याबाबत योग्य जोड्या लावा. जोड्या लावायला सांगितले बघा. तुम्ही जर पर्याय पाहिले, योग्य जर पाहिलं, तर राष्ट्रीय ध्वज कधी घेतला होता, हा 22 जुलैला घेतला होता. यावरून जोड्या लावा बघा. अचं किती ब बघा, अला कोणकोणत्या ठिकाणी ब आहे, 3 व 4 नंबरला आहे बघा. त्यानंतर राष्ट्रगीत आहे बघा. ओके, राष्ट्रगीत जर पाहिलं, क राष्ट्रगीत कधी स्वीकारलं, 24 जानेवारी 1950 स्वीकारलं आणि राष्ट्रगीतानी 26 जानेवारी 1950 स्वीकारलं. हे पर्याय जर पाहिले, तिसऱ्याचं नाही सॉरी, पहिलं काय आहे, अचं ब आहे. ओके, हे तर कळलं. नंतर राष्ट्रगीत आहे बघा, राष्ट्रगीतला नाही बरोबर आहे, हेच दुसऱ्याचं क, तिसऱ्याचं अ आहे. 3 नंबरचा पर्याय निघतो, 3 आणि 4 दोन्ही पण निघतोय बघा, एकदा चेक करून सांगू. पण हे दोन्ही पर्याय बरोबर आहे. त्यानंतर बघा 27वा क्वेश्चन, घटना समितीची एकूण सदस्य संख्या 389 होती,
त्यापैकी 296 जागा ब्रिटिश भारत संघ राज्य होत्या, त्यापैकी 93 जागा या संस्थानिकांसाठी होत्या. ओके, दुसरं बघा, 296 जागापैकी 292 सदस्यांची निवडी 11 प्रांतातून झालती. ड बघा, ओके, अ ब क झालं, नंतर ड बघा, यापैकी 75 जागावर मुस्लिम लीग सदस्य निवडून आले होते. तुम्ही जर पर्याय पाहिला तर बघा याच्यामध्ये योग्य विधान विचारले ना आपल्याला, तर 389 होते. त्यानंतर 296 जागापैकी 93 जागा संस्थान, हे पण बरं होते, संख्येनंतर कमी सुद्धा झाली होती बघा, हे पण बरोबर आहे. 296 जागापैकी 292 सदस्य 11 प्रांतातून झाली होती. ओके, हे तिन्ही विधान बरोबर, ड चुकीचं आहे बघा, 2 नंबरचा पर्याय. त्यानंतर बघा 28 क्वेश्चन, संविधान सभेच्या स्थापनेबद्दल खालील विधानांचा विचार करा सांगितलंय. अविधान बघा, सभेतील सदस्यांची निवडणुका, निवडणूक 4 धर्म म्हणजे हिंदू मुस्लिम शीख वैसे यामधून करण्यात आली होती. नंतर ब बघा, संविधान सभेची एकूण सदस्य संख्या 389 होती. चौथं बघा, संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून सरदार वल्लभभाई पटेल होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली मतदार समितीचे एकूण 8 सदस्य होते. तर याच्यामध्ये बघा काय विचारले आपल्याला, विधाने बरोबर विचारले बघा, तर याच्यामध्ये 389 सदस्य बरोबर होते, हे चुकीचं आहे. पहिलं, संविधान सभेचे अध्यक्ष वल्लभभाई पटेल नव्हते आणि एकूण 8 समिती सदस्य नव्हते. ओके, 10 होते ते. त्यानंतर 29 बघा, संविधान सभेत खालील प्रकारे प्रतिनिधित्व होते, म्हणजे कशा प्रकारे प्रतिनिधित्व होते, तर पहिलं बघा, जनतेद्वारे प्रत्यक्ष निवडणे चुकीचं आहे. गव्हर्नर जनरल नामनिर्देशित सदस्य. दुसरं, तिसरं बघा, विविध प्रांतातील सदस्यद्वारे निर्वाचित व देशी राज्याद्वारे नामनिर्देशित सदस्य. चौथं आहे, काँग्रेस व मुस्लिम लीगद्वारे नामांकित सदस्य. याचं उत्तर आहे बघा मित्रांनो, ते आहे आपल्याला योग्य ठरलं ना, विविध प्रांतातील सदस्यद्वारे निर्वाचित व देशी राज्याद्वारे नामनिदर्शित सदस्य. ओके, तिसरा क्वेश्चन पहा, विधान अ दिलंय, विधान ब पण दिलंय, याच्यामध्ये कोणतं योग्य व कारण स्पष्ट करणं किंवा चुकीचं आहे किंवा बरोबर विचारलं आहे आपल्याला. तिसरा बघा, विधान 1946 घटना समिती सार्वभौमिक प्रौढ मतदाधिकारे निवडण्यात आली नाही विचारले. त्यानंतर ब बघा, घटना समितीची स्थापना कॅबिनेट मिशन प्लॅन अंतर्गत करण्यात आली, यापैकी योग्य विचारलं आहे आपल्याला. ओके, पर्याय जर पाहिलं तर 1 नंबरचा पर्याय निघतो. ओके, तर हे दोन्ही विधान सत्य आहेत बघा, आणि बी एचे स्पष्टीकरण आहे. ओके, कॅबिनेट मिशनद्वारे काय झालं होतं, 1946 घटना समिती स्थापन करण्यात आली होती, त्याद्वारे सार्वभौमिक प्रौढ मताधिकाराद्वारे त्यांची निवड करण्यात आली होती. या किस्सा बघा, संविधान सभेसंबंधी चुकीचे विधान निवड का सांगितले. अविधान बघा, 1947 स्वातंत्र्याच्या कायद्याने संविधानाला पूर्ण सार्वभौमत्व मिळाले. बघा, संविधान सभा त्याच्यामध्ये घटना समिती व कायदेद्वारे करणे असे दोन कामं करतील सांगितलं होतं. क बघा, संविधान सभेची बैठक घटना निर्मितीसाठी किंवा जी भरली असताना अध्यक्ष जी व्ही मावळकर होते. ओके, हे बरोबर सर्वांना माहिती. नंतर संविधान सभेची बैठक कायदेनिर्मितीसाठी भरली असताना अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. याच्यामध्ये जर पाहिलं, जी व्ही मावळकर करणार हे नव्हते बघा, याच्यामध्ये ब क आणि ड चुकीचं आहे बघा. ओके, हे दोन्ही बरोबर आहे, घटना समिती कायदे करणे व दोन कामे सुद्धा करीत होती. ओके ओके, त्यानंतर पुढचा क्वेश्चन, तर खालील विधानांचा विचार करा. पहिले विधान बघा, संविधान समितीचे हंगामी उपाध्यक्ष म्हणून डॉक्टर सचिनानंद सिन्हा यांची निवड करण्यात आली होती. दुसरं बघा, संविधान सभेचे हंगामी उपाध्यक्ष म्हणून एच सी मुखर्जी यांची निवड करण्यात आली होती. ओके, आपल्याला योग्य पर्याय निवड सांगितलं, तर फक्त याच्यामध्ये फक्त अ बरोबर आहे. ओके, सचिनानंद सिन्हा हे काय होते, हंगामी उपाध्यक्ष होते. त्यानंतर 33 बघा, संविधान सभेसंबंधी खालील विधानांचा विचार घेऊन चुकीचं किंवा चुकीची निवडा विचारले. अविधान बघा, 1940 स्टॅपर्ड क्रिप्स या तरतुदीमध्ये भारतीयांची घटना पूर्णतः भारतीयाने करावी हे महत्त्व मान्य केलं. दुसरं बघा, 1946 कॅबिनेट मिशनने संविधान सभेच्या निर्मितीसाठी तरतूद करण्यात आली होती. ती योग्य पर्याय विचारलं आहे आपल्याला, कोणता बरोबर येते. याच्यामध्ये हे चुकीचं आहे, कॅबिनेट मिशनद्वारे केलं होतं, स्क्रिप्टद्वारे नव्हतं, हे चुकीचं आहे. नंतर बघा, 1946 कॅबिनेट मिशनद्वारे संविधान सभेची निर्मिती तरतूद होती, हे बरोबर बरोबर आहे, म्हणजे अ चूक आणि ब बरोबर आहे. ओके, त्यानंतर 34 क्वेश्चन बघा, संविधान सभेसंबंधी बरोबर विधान निवाळ का सांगितले. बघा, पहिलं 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची पहिली बैठक भरली. ओके, दुसरं, डॉक्टर सचिदानंद सिन्हा हे संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष होते. तिसरं बघा, राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे उपाध्यक्ष होते. चौथं आहे, उद्देश पत्रिका 22 जानेवारी 1947 स्वीकारली होती असं विचारलं. ओके,
तर पर्यायोग्य निवडा असं सांगितलं आहे. त्याच्यामध्ये जर पाहिलं बरोबरी धान्यामध्ये बघा, याच्यामध्ये राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे उपाध्यक्ष नव्हते, हे चुकीचे अध्यक्ष होते. ओके, क चुकीचं निघतो याच्यामध्ये. ओके, त्यानंतर 9 डिसेंबर हे बरोबर आहे, सचिन तात्पुरते अध्यक्ष आहेत हे पण बरोबर आहे, आणि उद्देश पत्रिका नेहरूंनी मांडली होती 22 जानेवारी 1947 मांडली होती हे पण बरोबर आहे. फक्त क चुकीचं आहे म्हणजे अ ब ड ए. ओके, त्यानंतर 35वा क्वेश्चन बघा, भारतीय राष्ट्रध्वज संबंधी अचूक विधान वेळा सांगितले म्हणजे बरोबर काहीच सांगितले. पहिलं बघा, 22 जानेवारी 1947 रोजी सभेने भारताचा राष्ट्रीय ध्वज स्वीकारला होता. त्यानंतर त्यांची डिझाईन महाराष्ट्राला पिंगली व्यंक यांनी तयार केले होते. पर्याय निवडायला सांगितले याच्यातलं कोणतं बरोबर, अचूक म्हणजे बरोबर विचारलं आहे आपल्याला. ओके, तर तुम्ही जर पाहिले राष्ट्रीय ध्वज स्वीकारला होता हे बरोबर आहे. त्यानंतर डिझाईन महाराष्ट्राची पिंगली यांनी तयार केली होती, चुकीचं आहे. त्यानंतर दुसऱ्या नंबरचा पर्याय बघायचं उत्तर 35वा. ओके, 36 बघा. ओके, खाली विधानांचा विचार करा. पहिलं विधान आहे संविधान सभेची पहिली बैठक 11 डिसेंबर 1946 रोजी भरली. दुसरं बघा, मुस्लिम लीग पहिल्या बैठकीत उपस्थित होती, त्यांनी स्वतंत्र पाकिस्तानची मागणी केली. क बघा, या बैठकीत 211 सदस्य उपस्थित होते. अध्यक्ष म्हणून डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची निवड करण्यात आली. वरीलपैकी चुकीचे विधान विचारलंय. ओके, चुकीचं काय विचारलंय बघा, तर या संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबरला भरली होती, हे चुकीचं आहे. 11 नाही, हे चुकीचं आहे. नंतर मुस्लिम लीग पहिल्या बैठकीत उपस्थित, हेच पण चुकीचं आहे. चुकीचं विचारलंय आपल्याला, तर पहिलं हे निघतं बघा. नंतर बैठकीत 211 सदस्य होते, अध्यक्ष म्हणून तेवढी सच्चिदानंद सिन्हा यांची निवड करण्यात आली होती. 37 बघा, खालीपैकी 7 विधाने निवडा सांगितले. पहिलं बघा, कॅबिनेट मिशनच्या प्लॅनच्या शिफारशीनुसार संविधान सभेची निर्मिती करण्यात आली, हे सर्वांना माहिती बरोबर आहे. नंतर संविधान सभेत भारतात हिंदू मुस्लिम सिख पारसी नंतर अनुसूचित जाती जमाती अँग्लो इंडियन महिला इतर सर्वांना गटांना प्रतिनिधित्व देण्यात आले होते. ओके, आपल्याला पर्याय निवडा सांगितले, तर दोन्ही विधाने बरोबर आहे बघा, कारण कॅबिनेट नरेश झाली आणि नुसतं फक्त हिंदू मुस्लिम सिख पारसी नव्हते, तर याच्यामध्ये अनुसूचित जाती जमाती व अँग्लो इंडियन महिला यांचा प्रतिनिधित्व देण्यात आलं होतं. त्यानंतर 38वा क्वेश्चन बघा, खालीपैकी चुकीचे विधान वळ काय सांगितले. ओके, 11 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद व एच सी मुखर्जी यांची संविधान सभेचे अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. ओके, बघा, संविधान सभेचे कायदेशीर घटनात्मक सल्लागार म्हणून डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची निवड करण्यात आली. ओके, तर यापैकी आपल्याला विचारलं चुकीची जोडी ओळखा. ओके, तर चुकीची जोडी पाहिली, तर पहिलं बरोबर आहे, 11 डिसेंबर 1946 राजेंद्र प्रसाद व एच सी मुखर्जी यांची अध्यक्ष उपाध्यक्ष निवड करण्यात आली होती. नंतर संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार म्हणून डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची निवड करण्यात, हे चुकीचं आहे. त्यांची निवड नव्हती, ते उपाध्यक्ष म्हणून हंगामी सरपंच करण्यात आले होते. त्यानंतर 39वा बघा, खालील विधानांचा विचार करा. पहिले विधान 22 जुलै 1947 रोजी संविधान सभेने भारताच्या राष्ट्रीय ध्वजास स्वीकृती दिली होती. ओके, बघा, 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेने भारताचे राष्ट्रगीत व राष्ट्रगान स्वीकारले. तो बघा, 22 जानेवारी 1947 रोजी संविधान सभेने उद्देश पत्रिका स्वीकारली होती. ओके, आता 39वा काही विचारले, असत्य विधान नाही ते वळका, म्हणजे चुकीचं नाही ते असं कोणतं विधान आहे ते वळका सांगते. ओके, चारही जर पाहिले तुम्ही विधानं, त्याच्यामध्ये पहिलं पण बरोबर आहे. नंतर बघा, चारही म्हणजे तिन्ही विधाने 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेने भारताचे राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले, हे पण बरोबर आहे. आणि उद्देश पत्रिका 22 जानेवारी नेहरूद्वारे म्हणली होती बघा, ती पण स्वीकारली होती. 4 नंबरचा पर्याय निघतो 39 40 बघा, घटना समितीच्या निवडणुकीत खालपैकी कोणता पक्षांना प्रतीकी एका जागेवर संविधान करायला लागले. जर उत्तर पाहिलं पर्याय पाहून, ओके, याच्यामध्ये एका जागेवर कोणाला होते, तर कृषक प्रजा पार्टीला एक होतं, नंतर कम्युनिस्ट पक्षालासुद्धा एकच जागा आली होती, नंतर शेड्यूल कास्ट फेडरेशनला आली होती. काँग्रेसचा सर्वात जास्त जागा होत्या, त्यामुळे काँग्रेस नाही, मग फक्त अ ब आणि ड म्हणजे 3 नंबरचा पर्याय निघतो. ओके, त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा, 41वा, खाली बरोबर विधान निवड का सांगितले. पहिले बघा, संविधान सभेला घटना निर्माण करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने व 12 दिवस कालावधी लागला होता. दुसरं बघा, घटनाकर्त्यांनी जगातील सुमारे 60 देशांच्या घटनानिर्मितीत विचार केला गेला होता. ओके, पर्यायोग्य वळ काय सांगितलं किंवा खालीपैकी कोणता पर्याय सुट होतो त्याला, तर तुम्ही जर दोन्ही बघा विधान, घटनानिर्मितीच्या कालावधी दरम्यान संविधान सभेचे 166 दिवस कार्य केले, मसुदा समितीत 114 दिवस मसुद्यावर कार्य केलेले. तर बरोबर विधान वळ काय सांगितले बरं का याच्यामध्ये, त्याच्यामध्ये जर पाहिलं
बरोबर पहिलं 18 दिवस लागले होते, 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लागले, हे विधान चुकीचं आहे पहिलंच. ओके पहिलं चुकीचं आहे. नंतर दुसरं 60 देशांचं लागलं होतं बरोबर, 166 दिवस त्यांनी कार्य केलं होतं, म्हणजे 41 वा कोणतं निघतं बक निघतं. 42 वा खालील विधानांचा विचार करा. पहिलं जुलै ऑगस्ट 1946 संविधान सभेच्या 296 सदस्यांची निवडणूक करण्यात आली होती. दुसरं संविधान सभेच्या 296 जागांपैकी 76 जागा मुस्लिम लीगने व तर 220 जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. ओके पर्याय याच्यामध्ये चुकीचं विधान मला सांगितलं आहे, चुकीचं कोणते याच्यामध्ये दुसरं जर पाहिलं 296 पैकी 76 जागा मुस्लिम लीगने तर 220 जागा काँग्रेस, हे चुकीचं आहे. पहिलं विधान बरोबर आहे, निवडणुका 296 साठी घेण्यात आल्या होत्या. 43वा क्वेश्चन पहा, खालीपैकी सत्यविधान निवड का सांगितलंय. पहिलं बघा, 11 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची पहिली बैठक पार पडली होती. ओके नंतर दुसरं बघा, संविधान सभेच्या पहिल्या बैठकीत 211 सदस्य उपस्थित होते. तिसरं बघा, 13 डिसेंबर 1946 मोतीलाल नेहरू यांनी उद्देशपत्रिका मांडली. 43 याच्यामध्ये काय विचारले आपल्याला, सत्यविधान निवाळ का विचारले. ओके तर तुम्ही जर पाहिलं की मोतीलाल नेहरू यांनी नव्हती मांडली, ती पण कधी जानेवारीमध्ये मांडली होती, 11 जानेवारी. ओके सध्याचे हे चुकीचं आहे. पहिलं 11 डिसेंबर 1946 संविधान सभेची पहिली बैठक भरली, हे पण बरोबर आहे, 211 सदस्य बरोबर, म्हणजे अ आणि ब सत्य. ओके त्यानंतर 44वा क्वेश्चन पहा, खाली बी चुकीची विधान निवाळ का सांगते. ओके चुकीचं विधान निवाळ का सांगते. पहिलं बघा, 26 जानेवारी 1949 रोजी भारताची राजघटना स्वीकारण्यात आली. नंतर 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राजघटना म्हणून लागू करण्यात आली. 44वं विचारले, याच्यापैकी चुकीची जोडी वळखा सांगते, चुकीचं विधान आहे ते वळखा सांगितलंय. ओके तर पहिलं विधान पाहिले, राज्यघटना 26 जानेवारी 1949 रोजी स्वीकारण्यात आली. ओके दुसरं बघा, 26 नोव्हेंबर 1950 रोजी भारताची राज्यघटना, 26 नोव्हेंबरला नाही, 26 जानेवारीला 1950 रोजी बघा राज्यघटना लागू झाली, म्हणजे ब चुकीचं आहे. त्यानंतर 26 जानेवारी 1949 भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली नाही, कधी आली, 26 नोव्हेंबरला आली ती. 26 नोव्हेंबर 1949 ही राज्यघटना स्वीकारली आणि लागू कधी झाली, 26 जानेवारीला झाली. ओके म्हणजे दोन्ही विधाने चुकीचे आहेत, समजलं. पहिला पर्याय काय चुकीचं आहे, तर 26 नोव्हेंबरला 1949 राज्यघटना स्वीकारली. ओके आणि 26 जानेवारी 1950 राज्यघटना लागू करण्यामध्ये 2 महिन्याचा गॅप होता, त्यानंतर लागू झाली. ओके अशा प्रकारे आपण म्हणजे 44वं कोणतं आहे, तिसरं आहे. ओके चुकीचं विधान, दोन्ही विधाने काय आहे, चुकीचे, लक्षात ठेवा. ओके मित्रांनो, अशा प्रकारे आपण 44 क्वेश्चन पाहिले. इथून पुढे याची सिरीज बघा, सर्व टॉपिकवर आपण चालू करणार आहे. ओके तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.